त्यात त्याचं दक्षिण अमेरिकेतलं तो आहे आणि त्याचं खरं तिकडचं नाव आहे डेड मॅन्स फ्लावर आणि ग्रेव यार्ड मध्ये लावला जातो तो देव चाफा तर अजिबात नाही आणि त्याच्यावर मराठी साहित्यिकांचं अतिशय प्रेम त्याच्यावर कविता काय लेखांमध्ये सगळ्या चाफा फार प्रिय तर फक्त चाफ्याच्या प्रकारामध्ये सोन चाफा फक्त भारतीय आहे बाकी सगळे चाफे तांबडा चाफा पांढरा चाफा हिरवा चाफा म्हणजे लपविला असं का तू हिरवा चाफा त्या काव्यामध्ये असलेलं हे सगळे शंकराच्या मागे असतं कारण शंकर हा स्मशान रिलेटेड आहे शंकराचं असतं म्हणजे आता आणून तुम्ही ते लावलंय शंकरा जेवण कशाला असेल ना ते अमेरिकेतलं आहे तिथे शंकराचं जेवढं कुठे आहे तर आणि त्याचं नाव सुद्धा तुम्ही देता एका झाडाचं नाव सीतारंजन सीतेचं काही संबंध नाही परकीय झाड आहे दुसरं कैलासपती कैलासपती हे तर कॅनन बॉल ट्री आहे वेस्ट इंडिज मधलं आहे तर त्याला इथे कैलासपती करून टाकलंय आणि ते देवळाच्या आवारात लावतात त्याची फुलं गोव्यात सुद्धा देवाला शांतादुर्गा मध्ये सुद्धा ते वाहतात तर असे परकीय झाडांचं असं मोठी लागवड करणं हे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक आहे हा बुद्ध मंदिरात असतो हा आणि बुद्ध मंदिरात काही ठिकाणी भारतीय वृक्ष एक बौद्ध धर्माने खूप धार्मिक मानलेला आहे तो म्हणजे सोनसावर श्रीलंकेमध्ये आणि उत्तरेकडे अरुणाचल प्रदेश जिकडे जास्त बुद्ध धर्माचं हे आहे तावांगला मोठं बुद्ध मठ आहे अशा ठिकाणी सोनसावर लावली जाते आणि तिथे व्हायला सुद्धा सोनसावरीच्या फुलांचा उपयोग केला जातो जे पुण्याचं वैशिष्ट्य आहे सोनसावर म्हणजे सोनसावरीची झाडं मुंबईला नाहीत नाशिकला नाही सोलापूरला नाही कोल्हापूरला नाही सातारला नाही सांगलीला नाही आणि पुणे परिसरात शेकडो आहेत पण पुणे परिसरात खालच्या पातळीवर किंवा कुठल्याही बागेत एकही झाड नाही सगळी टेकड्यांवरती आहे आणि लावायचा प्रयत्न केला खाली सुद्धा भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये एक आणून आम्ही लावलं दोन तीन वर्ष पहिल्यांदा एकदा फुललं आणि मेलं हा ते वाढत नाही खाली आधी रोपं त्याची तयार होत नाहीत आणि रोपं तयार करणं खूप अवघड पण काही झाली रोपं आणि काही लावली किंवा जंगलातनं उपटून आणून लावली तरी सुद्धा जगत नाही आहेत स्मृती उद्यानात पण लावलं एक आणि ते सुद्धा नाही ते सुद्धा जगलेलं नाही आहे त्यामुळे हे वैशिष्ट्य त्याचं आहे प्लुमेरिया हे जिनसचं नाव आहे आणि प्लुमियर हे शास्त्रज्ञाच्या नावावरून ते नाव ठेवलेलं आहे प्लुमेरिया अल्बा असं पूर्वी नाव होतं प्लुमेरिया ॲक्युटिफोलिया म्हणजे त्याचं पान खूप टोकदार ह्याचं पान हे टोकदार नाही हा प्लुमेरिया अल्बा पूर्वीचा सगळे आता एकत्र मर्ज करून प्लुमेरिया रुब्रामध्ये घातलेले आहेत तर ही नावं बॉटॅनिकल नाव खरं बदलायला नको एकदा ठेवलं की ते आंतरराष्ट्रीय नाव कायम तेच नाव राहायला पाहिजे पण ती का बदलतात हा मोठा विषय आहे ते आत्ता सांगायला तेवढा वेळ नाहीये महत्वाचं कारण म्हणजे जगातल्या निर्निळ्या भागातनं दोन वेगळे शास्त्रज्ञ एकाच झाडाला हे नवीन म्हणून शोधून काढतात आणि त्याला नाव दिलं जातं आणि त्यामुळे मग प्रिन्सिपल ऑफ प्रायोरिटी आधी ज्यांनी नाव दिलं असेल ते नाव योग्य ठरवायचं आणि दुसऱ्यांनी दिलं असेल ते सिनॉनिम म्हणायचं असं केलं जातं पण कुठलंही नाव चुकीचं नाहीे ते नाव जुनं आहे आणि आता हे चुकीचं आहे आणि हे नवीन ठेवलेलं आहे असं नाही ऑल नेम्स आर व्हॅलिड बट दी मोर रिसेंट नेम इज मोर व्हॅलिड असा त्याचा अर्थ आहे तेव्हा शास्त्रीय तुम्ही काही जेव्हा लेख लिहिता किंवा कम्युनिकेशन करता तेव्हा अगदी रिसेंट नाव कुठलंही कन्फर्म करून शोधून काढून तुम्ही ते देणं तिथे आवश्यक असतं बाकीच्या कुठल्याही व्यवहारामध्ये साध्या पुस्तकांमध्ये जुनी नावं वापरली तरी सुद्धा ती इनव्हॅलिड नाही ती चूक नाही हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे सगळ्यात जुनं चाफ्याचं झाड पर्वतीवर साडेतीन पर्वतीवर पेशव्यांनी लावलेलं आणि हा नानासाहेब पेशवे जिथे राहत होता तो वाड्याचा भाग अजून काही खूप चांगल्या अवस्थेत शिल्लक आहे तिथे आम्ही गेलो होतो त्याच्या मागच्या बाजूच्या मोकळ्या जागेत अंगणामध्ये आवरात सगळ्यात मोठा पुण्यातला सगळ्यात जुना बहुधा वृक्ष चाफ्याचा साडेतीनशे वर्ष तर नक्की झाली असते देवळाच्या बाजूला नाही मागच्या बाजूला आहे सोनचाफा म्हणजे बाहेर जो तिथे म्युझियम आहे संग्रहालय त्याच्या मागच्या बाजूला त्याच्या मागच्या बाजूला वाडा आहे वाड्याचा भाग अजून काही शिल्लक जो आहे त्या भागामध्ये आणि त्याचा
1880 साली काढलेला फोटो म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट असा फोटो तिथे लावलेला आहे, त्याच्यात त्याचं खोड साधारण एवढं दिसतंय, म्हणजे 1800 त्यावरनं अंदाज केला की हे 350 वर्षात जुनं असावं. 1880 मध्ये एवढं खोड त्याचं होतं, आता एवढं झालेलं आहे. आणि अजून झाड ते चांगलं जिवंत आहे, ते फुलतंय वगैरे. सिराटा आपल्याकडे जे सालई आहे त्या फॅमिली मधलं बर्सेरासी मधल्या वनस्पतींना बहुतेक सुवास असतो, पानांना सुवास असतो. काय कंपाऊंड लीफ आहे ना त्याचं, हे पाच इथेच आहे, मग ते काय वाढत जातं का इकडे? सुरुवातीला तीनच आहेत, नंतर वाढत ते कॅनेरियन सिस्टमच वाटते, नाही ते लहान आहे. आणि सुरुवातीला तीन आहे, सिरेशन असतं सुरुवातीला. हो सिरेशन असतं, सिरेशन हे त्याचं वैशिष्ट्य आहे, त्याचा डिंकर राळ धूप म्हणून वापरतात. आणि बॉसवेल्या सिराटा आपल्या टेकडींवरती जो सालई आहे त्याचा डिंकालाही धूप म्हणतात, तो खरा धूप नाही, धूपामध्ये भेसळ करण्यासाठी वापरतात, पण त्यालाही सुवास आहे, तोही जाळला तरी सुवास येतो. बघा एखादं मोठं झाड इथे जारती रोपला, जारती कुठे बघूया. वरांड्यामध्ये होता एकच झाड होतं ना, एकमेव काहीतरी.